नमस्कार मंडळी, मी कांचन तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आमच्या चॅनल मध्ये आम्ही गोवेवाले। फ्रेंड्स, तुम्ही नक्की विचार करत असाल की मागचे काही दिवस म्हणजे ॲब्सोल्युटली काहीच व्हिडिओ नाही आले। झालं असं की सध्या करंटचे एग्जाम चालू आहेत आणि एग्जामच्या व्यतिरिक्त त्याच्या इतक्या एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी चालू आहेत, म्हणजे स्कूलमध्ये खूप काही छोटे छोटे प्रोग्राम्स होते। सो त्याच्यामध्ये इतका दिवस माझा बिझी गेला। मी ऑब्व्हियसली समित नव्हता तसं एकटंच हँडल करत होती, बट त्याच्यामध्ये झालं असं की आई आणि माझा भाऊ आणि भावाची बायको म्हणजे माझी वहिनी इथे आलेली आहे। इंट्रोडक्शन नंतर पुन्हा कधीतरी करेल, कारण का आत्ता सगळे म्हणजे तयारीत कोणीच नाही आहे। सो जस्ट आज विचार केला की घाई पण होती, बट एक रेसिपी तुम्हाला दाखवते, कारण का इकडे आज माझी जी वहिनी आहे प्रिया ती बनवणार आहे चिकन बिर्याणी। कम्प्लिटली डिफरंट स्टाईल आहे, नो मॅरिनेशन, नथिंग। तुम्ही लगेच घेऊन येऊन लगेच बनवू शकता, जास्त इन्ग्रेडियंट्स पण आपले नेहमीचेच आहेत आणि खूप सोपी आणि सहज आहे। सो विचार केला की ह्याच्यापुढे कदाचित कॅमेऱ्यापुढे आम्ही नाही दिसणार आहोत, कारण का ऑब्व्हियसली अवतार बघितलेत आमच्या इथे काय झालेत। हा माझा अवतार आहे, ते सगळे पण जस्ट उठलेत आणि आम्ही आता तयारी करतोय नंतर, कारण का करणचं शूट आहे आता। सो करणच्या स्कूलमध्ये प्रोग्राम चालू आहेत। सो फास्ट ही एक क्विक रेसिपी आज इथे दाखवणार आहेत आणि व्हेरी सॉरी की खूप दिवस मला अजिबात नाही व्हिडिओ घालायला मिळाले। ह्याच्या पुढचे पण थोडे दिवस कदाचित असेच जाणार आहेत, बट नक्की प्रयत्न करेन की आणखीन थोड्या दिवसानंतर पुन्हा रेग्युलर स्टार्ट करेन, म्हणजे जसं की वीकमध्ये वन्स किंवा ट्वाईस इन अ वीक। सो जास्त वेळ न घालवता लगेच मी तुम्हाला इथे साहित्य दाखवणार आहे जी चिकन बिर्याणी प्रिया बनवणार आहे इथे, आणि लगेच कृतीकडे वळूया आणि सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। सो फ्रेंड्स, जसं की तुम्हाला माहिती इथे आज आम्ही बनवणार आहोत बिर्याणी प्रियाच्या स्टाईलने बनवणार आहेत, की हे जळगाव स्टाईल की ही तुमची ओन मम्मी स्टाईल? अच्छा, प्रियाच्या मम्मीच्या स्टाईलची बिर्याणी आहे आणि आपण इथे आता लगेच साहित्य आणि कृतीकडे वळूया। प्रिया, सांग मला स्टेप बाय स्टेप काय काय घेतलंय? हे 10 ओनियन्स कट करून ठेवले तिकडे, 10 ओनियन्स। ओके, हे चिकन मॅरिनेट करून ठेवलंय हळद आणि मीठ लावून, 1 kg अराउंड चिकन आहे। ओके, घी आहे, ऑइल आहे। ओके, आणि ही अदरक लसणची पेस्ट करून ठेवली। ओके, आणि पोटॅटोज कट करून ठेवले, 1 lemon लागणार आहे आपल्याला, हे कोरिएंडर आणि मिंट लिव्ह आहेत कट केलेले। ही 7 टोमॅटोची प्युरी आहे, 7 टोमॅटो मीडियम साईज। हे कर्ड आहे 1 cup आणि हे सगळे मसाले आहेत। हा आहे शाही बिर्याणी मसाला आहे, थोडीशी हळद घेतली आहे कारण मॅरिनेशनला आपण ऑलरेडी लावलं आहेत म्हणून इथे फक्त थोडीच हळद घेतली आहे। हे आहे एव्हरेस्ट का तिखा लाल, हे 3 spoon आहे, आणि हा एव्हरेस्ट का कश्मीरी लाल आहे, हा आहे 1.5 spoon। ओके, आणि हे सगळे गरम मसाले हे राईसला कुक करायसाठी। अच्छा, सो आम्ही जे भात आपण उकळवून घेतो ना बिर्याणीचा फर्स्ट प्रोसेसला, त्याच्यासाठी इथे हे 3 छोटे तमालपत्र, 6 लवंग, 1.5 चक्रीफूल, 2 छोटे पीसेस ऑफ दालचिनी, मोठी वेलची, 2 छोटी वेलची, काळी मिरी आहे 8 दाणे आणि 1 spoon जिरं। सो चिकन जसं की हिने तुम्हाला आता सांगितलं, 1 kg चिकन आम्ही ओव्हरनाईट फक्त मीठ आणि हळद लावून मॅरिनेट केलं आहे। तुम्ही बघत असाल की माझ्या बिर्याणीमध्ये मी दही वगैरे लावते, ही डिफरंट स्टाईल आहे कम्प्लिटली आणि खूप झटपट आहे। सो तुम्ही नक्की पूर्ण रेसिपी बघा शेवटपर्यंत। आणि बिर्याणी राईस आहेत किती कप प्रिया? 3.5 cup। अच्छा, 3.5 cup बिर्याणी राईस आहेत, 3.5 cup जे आम्ही आता सोक करून ठेवलेत, कारण का म्हणजे फर्स्ट प्रोसेस जेव्हा आपण स्टार्ट करणार तोपर्यंत तांदूळ आपले मस्तपैकी भिजणार आहेत। सो साहित्य आमचं इथे सगळं तयार आहे आणि आम्ही इथे आता लगेच कृतीकडे वळणार आहोत। सो इथे ना आम्ही पाणी ठेवलं आहे गरम करायला, इथे आपण बिर्याणीचा राईस बॉईल करून घेणार आहोत, त्याच्याचबरोबर इथे दुसरा टोप ठेवला आहे गरम करायला, इथे ग्रेव्हीची तयारी करतोय। सो इथे जे आपण 1 वाटी तेल साईडला काढलेलं ना, ते फुल तेल आपण आता इथे यूज करणार आहोत कांदा भाजायला, आणि त्याच्याचबरोबर म्हणजे प्रिया अर्धा तेल आणि अर्धा तूप दोन्ही मिक्स ही आणि। सो फ्रेंड्स, इथे नोट करा हा, म्हणजे हिच्या स्टाईलमध्ये ही तेल आणि तूप दोन्ही मिक्स करते समप्रमाणामध्ये कांदा भाजायला, तो ऑब्व्हियसली याचा एक वेगळा टेक्स्चर येणार आहे त्याला। आणि इथे तेल आणि तूप आपलं दोन्ही मस्त गरम झालं आहे, कांदा घालून घेऊया पहिले याच्यात। प्रिया, पूर्ण कसा भाजायचा आहे हा? गोल्डन ब्राऊन नाही, नॉर्मल, फक्त थोडासा असा फ्राय करणार, झाला की दाखवूय आपण। ओके, सो इथे आम्ही कांदा भाजून घेतो, होत आला की मी इथे तुम्हाला लगेच दाखवते त्याची पुढची स्टेप। सो इथे तुम्ही आता बघू शकतात कांदा आमचा असा एक गुलाबी रंगावर ऑलरेडी परतून झाला आहे, आपल्याला ब्राऊन नाही करायचं आहे,
इथे मस्त पैकी गुलाबी झाले. आणि आता प्रिया आपण काय ऍड करणार? आता अद्रक लसूणची पेस्ट. ओके, किती चमचे? 3 स्पून. अच्छा, सो 3 मोठे चमचे आपण इथे आलं लसूणची पेस्ट घालणार आहोत. बिकॉज मॅरिनेशनला वगैरे काय नाही लावलंय ना. हा ओके, सो तुम्ही इथे बघा, हा मॅरिनेशन करताना आम्ही फक्त मीठ आणि हळद लावलेलं आहोत, त्याच्यामुळे आपल्याला इकडे 3 मोठे चमचे आलं लसूणची पेस्ट घालायची. सो इथे जी आलं लसूणची पेस्ट आपण घातली आहे ना, ती आपल्याला म्हणजे इतक्या चांगल्या प्रमाणे परतून घ्यायची की त्याचा जो रॉ स्मेल असतो ना तो पूर्णपणे निघून जायला हवा. सो त्याच्यामध्ये कांदा पुन्हा आपला एक याच्यामध्ये व्यवस्थित परत भाजून होतो. सो म्हणजे सांगायचं असतं की स्टार्टिंगला आपण एकदम ब्राऊन नाही करत, थोडा गुलाबी रंगावरच परतला आहे, कारण का जेव्हा आलं लसूणच्या पेस्टबरोबर आपण पुन्हा त्याला परततो ना तर त्याच्यामध्ये परफेक्ट होऊन जातो. आणि किती वेळ प्रिया? अजून 5 मिनिट्स करायचं आफ्टर अद्रक लसूणचं पेस्ट टाकल्यावर. हां, 5 मिनिट्स चांगलं परतून घ्यायचं. सो आपण आणखीन 5 मिनिटं परतून घेणार आहोत. ओके, सो इथे आधी 5 मिनिटं आम्ही परतून घेतो. सो इथे प्युरी आलं लसूण आपलं फ्राय होत आहे 2 मिनिटांमध्ये. इथे आपलं पाणी पण मस्त उकळी आली आहे. आणि याच्यात काय घालतो आपण आता प्रिया? तू? ओके, करण आला इकडे मागे. करण, व्हॉट्स हॅपनिंग? बर, ए ते खेळ करायला नाही ठेवलं पोटॅटो, दॅट इज फॉर बिर्याणी. की व्हॉट मामी इज मेकिंग टुडे? चिकन बिर्याणी. जी की तू नाही खाणार आहे सास, यू आर नॉट गोइंग टू इट. अरे यू हॅव टू डू प्रॅक्टिस, राईट? देन गो नो. सो तूप आणि तेल घातले प्रिया, फक्त 1-2 चमचे इथे तूप घातले गरम पाण्यामध्ये. आणि त्याच्याचबरोबर मीठ किती? 2 चमचे प्रिया. डबल टाकायचं मीठ, आपण ड्रेन करणार आहे ना वॉटर. सो 3 मोठे चमचे आम्ही इथे मीठ घालून घेतले पाण्यामध्ये. आणि आता त्याच्याबरोबर गरम मसाले. ओके, हे सगळे अख्खे गरम मसाले काढले, ते पाणी उकळल्यानंतरच घालायचे जेणेकरून त्याचा फ्लेवर एकदम चांगल्या प्रमाणे उतरतो. आणि आता काय घालणार आहोत आपण प्रिया? आता राईस, लगेच राईस. हे आता इथे या स्टेपला ना आपण जे तांदूळ धुवून ठेवलेले ना भिजत, ते आता घालून घ्यायचे. सो इथे आम्ही भात व्यवस्थित शिजवून घेतो बिर्याणीचा, आणि तोपर्यंत आपण इथे मग ग्रेव्हीची तयारी करूया. सो फ्रेंड्स, इथे बघा व्यवस्थित आता आपल्याला पाहिजे तसा हलका कलर पण आलाय. आणि प्रिया, आता आपण इथे लगेच ही प्युरी ऍड करणार ना. ओके, सो हिची टोमॅटोची प्युरी आपण करून ठेवलेली ना, ती आता या स्टेपला इथे ऍड करूया. व्यवस्थित आम्ही मिक्स करून घेतो प्युरी. सो ही जी इथे प्युरी ऍड केली ना प्रिया, आपल्याला ही फुल ड्राय करून घ्यायची ना, ड्राय करून. म्हणजे टोमॅटो त्याचं स्वतःचं एक पाणी सुटतं ना, तर ते पाणी आपल्याला पूर्ण ऑब्झर्व व्हायला पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर आपण मसाले ऍड करणार आहोत. इथे आपलं पाणी ना, जे टोमॅटोचं पाणी सुटलं ना, ते पूर्णपणे इथे आटलं आहे. आणि एकदम तुम्ही बघू शकता व्यवस्थित ड्राय झालं. वॉट करण, हां तुला काय दाखवू, बोल. हां, यू डीड प्रॉपरली विदाउट मिस्टेक यू विल से with action. Yeah. See, I don't want any mistake. Okay, now can we finish the biryani cooking? Biryani cooking? Show me also, no, please. What I'll show you? You are here only in front of camera. I know I'm in front of... Do this to us again. Say, wave your hand. But I want to see the cooking, how mommy is cooking. Okay. Haan, mutha ala hai biryani bagala. So, kai haath banon gara. Again, like this. आपण काय ऍड करणार आहोत प्रिया? ऍड करायचं आता. अच्छा, मसाले घालून घेतलेत आपण? नाही ना अजून. ओके, अच्छा आता या स्टेपला इथे आपण दही घेतलेलं ना 1 कप, ते घालून घेऊया. वा, इतकं सुंदर कलर आलाय ना त्याला. मग चिकन टाकणार ना? You know how much fun you had that day mama and mommy had come here. I... Lord! Yeah! Jimbo in Japan. Where were you had gone? Lord sir, when mama and mommy has came, we went to resort. Then train car to Rome, Ambuli Ghat, Karnataka, everywhere. Oh. And I... How much... Tumhare to mazze ho gaye abhi. But I'm feeling chakkar now. There are so many places, bro. Kolhapura. Achha, it's a Kolhapura, naya? Kolhapura.
कुठे गेलेलास तू? कोल्हापूरला. आणि दट फोर्ट? पन्हाळगड. हा पन्हाळगड. करणने महाराष्ट्र गोलघुमट. करणने आणि आम्ही भारी धमाल केली. त्याच्या मामा मामी त्याला आम्ही मस्त एक विजिट करून आले सगळे. कच्चा चिकन खाऊ का? कच्चा चिकन मला खायची हॉबी आहे. चांगलं होता. गोलघुमट कसा होता सांग? चांगलं होतं. मम्मा करेगी कच्चा चिकन फ्रीज आई थी गरी थी. नो यू शुड नॉट इट रॉ चिकन नाउ. मामी इज मेकिंग बिरयानी नाउ. बट व्हाई? अरे लेट मी शो. अच्छा लेमन हा करून टाकायचा. ओके अर्धा लिंबू आता आपण इकडे पिळून घालणार आहोत. अर्धा की एक अख्खा ग? एक फुल. अच्छा पूर्ण लिंबू वापरणार आहोत. आम्ही याच्यात लिंबू का टाकते? कारण टाकायचं असतं. नाही टाकायचं असतं ना. आंबट होतं ना? आंबट नाही होणार. अरे बाबा आपण टाकतो आंबटच होतं. नो देर इज चिकन. लॉट ऑफ राईस विल बी देअर इनसाइड. अच्छा सो दॅट इट विल बॅलन्स. अच्छा बॅलन्स का लिंबू टू. आणि हे काय मसाले? अरे हे काय मसाले? अरे तुला काय करायचं? आम्ही दाखवले सगळं. बिर्याणी हा खुली मुरू मसाला, किचड मसाला, हा लाल पायसी, हा हल्दी आणि हा दूध मसाला. झालं कंटिन्यू करू मी? हा कर ना कंटिन्यू. काय प्रॉब्लेम आहे? तिथे लिंबू आपण एक पिळून घेतला आणि आता व्यवस्थित मिक्स करूया पुन्हा ग्रेव्ही. असं तुपाचा इतका सुगंध सुटलाय ना, त्याच्यामध्ये जो कांदा भाजला गेलाय अप्रतिम. आणि आता आपण सगळे मसाले ऍड करणार आहे. अच्छा जे मगाशी तुम्हाला मी मसाले दाखवले होते ना, बिर्याणी मसाला, लाल तिखट, काश्मीरी मिर्च पावडर, आणखी काय होती या हळद, हे सगळे मसाले आता या स्टेपला घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. गॅस स्लो करायचा. लो फ्लेम वरतीच आपल्याला करायचे, नाही तर लगेच मसाले जळतील इथे. व्हॉट करण? व्हॉट इज दिस? स्मेल कुठून येतो मामी? तसाच नाही येतोय. चांगला येतोय पण का? कसा येतोय? हा कधी जा ना तेवढे दूर चांगलं स्मेल येते मला. ती चिकनची स्मेल घेऊन बघितली. फ्रेंड्स तुम्ही ना करणची मराठी जर नोटीस केली असेल ना बघा, सगळं त्याची मिक्स भाजी आहे. आता अच्छा चिकन टाकणार आहे ना एक. ओके सो आता हे जे मॅरिनेट केलेलं आपलं चिकन होतं ना ते आपण इथे घालून घेऊया. सो इथे आपण ना हे सगळं चिकन याच्यामध्ये घालून घेतलंय, व्यवस्थित मिक्स करून घेऊया. प्रिया कव्हर करून ठेवायचं आहे का थोडा वेळ? हा कव्हर करून ठेवूया थोडा. अच्छा एक 3 ते 4 मिनिट आम्ही थोडा वेळ कव्हर करून ठेवतो म्हणजे व्यवस्थित मिक्स होऊ दे. सो इथे बटाटे पण घालून घेऊया आपण, म्हणजे चिकन बरोबर बटाटे पण व्यवस्थित शिजते. बिर्याणीला ना थोडे मोठ्या साईजचेच बटाटे घालायचे आपल्याला, म्हणजे जेणेकरून एकदम गाळ नाही झाला पाहिजे. बाय करण. बाय. सो इथे आपले 5 मिनिटं झाले आणि मसाले ना एकदम व्यवस्थित असे मिक्स झालेत त्याच्यामध्ये. इथे आता आपण डायरेक्ट हे शिजायला ठेवूया. हो चांगल्या प्रकारे कोट झालेत मसाले. आणि आता आपण इथे फास्ट गॅसवरती पाणी नाही घातले कारण की ह्याचं त्याला भरपूर पाणी सुटणार आहे. सो किती मिनटं शिजवायचे प्रिया? 15 ते 20 मिनटं. सो एक 15 ते 20 मिनटं इथे आम्ही चिकन शिजवून घेतो आणि मग पुढची कृती बघूया. आणि इथे बघा आमच्या आईचं काय चाललंय. आई काय बनवतेस? भले. हा आईचं श्रावण आहे ना, आई नॉनव्हेज नाही खाणार तर आईने इथे वांग्याचं भरीत बनवणार आहे. आई वांगी काय घेतलेली? ही गॅसवरती भाजून घेतली आहे. भाजून. आणि इथे काय ठेचून घेतलंय? साल काढून घेतले. हा लसूण मिरची कोथिंबीर आणि जिरं. अच्छा ठेचून घेतलंय. आता झालं हे डायरेक्ट कांदा वगैरे परतायचा. आता कांदा टाकून. सो फ्रेंड्स इथे बघा तुम्ही आणखीन ह्याच्यामध्ये त्यातल्या त्यात एक वांग्याचं भरीत पण तुम्हाला थोडीशी बघायला मिळालंय, दाखवायला नाही मिळालं मला. तो आईचं हे भरीत पण लगेच तयार होईल. सो आई आता हे झाल्यावर फक्त कांद्यावर परतून घ्यायचं. ओके सो तिथे आपलं बिर्याणीचं चिकन शिजते, आईचं इथे वांग्याचं भरीत पण होत आहे आणि याच्या पुढे बघूया आता इथे. ओके सो इथे प्रिया कोथिंबीर आणि हे काय मिठी कट करून ठेवले, ते थोडेसे घातले. सो एक हाफ कप हिरवी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं बारीक कट करून घेतलेली आणि ती आता आपल्याला इथे या स्टेपला ऍड करणार आहोत की जेणेकरून त्याचे जे फ्लेवर आहेत ना कोथिंबीर आणि पुदिन्याच्या पानांचा तो छान असा सुगंध त्याच्यामध्ये मिक्स होतो. सो एकदा व्यवस्थित मिक्स करूया आणि मग इथे झाकण लावून बंद करून ठेवूया. सो इथे फायनली आमची बिर्याणीची ग्रेव्ही तयार झाली आणि तुम्ही बघू शकता
व्यवस्थित इथे चिकन शिजलेलं आहे, बटाटे पण मस्त हवे तसे एकदम व्यवस्थित झालेत, आणि इतकं थोडंसं ग्रेव्ही आम्ही फक्त ठेवली आहे की लेयर लावायला. सो इथे पटापट लेयर्स लावून घेऊया. इथे आम्ही आता लेयरची तयारी करतो आणि सगळ्यात खालती ना तुपाचा एक स्पून तूप टाकून घेतलाय आणि इथे लगेच लेयर लावायला घेऊया. व्यवस्थित स्प्रेड करून घेऊया आपण जे तूप घातलंय ते. तुपाचा मस्त सुगंध येतोय. अच्छा, असं लेयर्स आपल्याला लावून घ्यायचे आहेत. तसं इथे चार कॉर्नरला आम्ही जे मोठे क्यूब्स केले होते ना बटाट्याचे ते घालून घेतले. मध्ये इथे आता पूर्ण ग्रेव्ही घालूया. ग्रेव्ही एकदम आम्हाला हवी होती अशी परफेक्ट आहे. तुम्हाला थोडे लोक ग्रेव्ही सेपरेट कोणाकोणाला असं ते बोलतात ना, त्याचं काहीतरी काय बोलतात का प्रिया, शोरमा का काहीतरी असतं, शोरबा शोरबा. सो जर तसं कोणाला हवं असेल तर माझ्या रेसिपीमध्ये मी दाखवलेलं अगोदरच्या. सो चिकन शिजवताना त्याचीच थोडी ग्रेव्ही साईडला काढली ना, तर तसं करूनही आपण यूज करू शकतो. सो अगोदर मी माझ्या ह्याच्यामध्ये तसं ग्रेव्ही काढायची, कारण समेतला बिर्याणीवरती सेपरेट जो त्याची ती तर्री असते ती त्याला खूप आवडते. ओके, सो आता हे आपला फर्स्ट लेअर ऑलमोस्ट झाला आहे ना. अच्छा, थोडी ग्रेव्ही टाकूया म्हणजे खालती लागणार नाही जेणेकरून, कारण का आपण दमवर ठेवणार आहोत. लगेचच इथे आपण वरतून राईसचा एक लेअर लावून घेऊया याला. करण, व्हॉट हॅपन? करण ऍक्च्युली बिर्याणीच्या पाणी द्या त्याला, बिर्याणी रेडी होते ना, त्याला एक इतकी घाई आहे तर त्याने चिकनची ग्रेव्ही अशीच खाऊन बघितली, त्याला तिखट लागली. करण ते ग्रेव्ही खाल्ल्याने तर ऑलमोस्ट त्याच्या नाकाडोळ्यातून पाणी येत आहे आता. हु टोल्ड यू टू इट लाईक दिस ओनली? लुक एट युअर फेस. शुगर आय गेव यू, सो गो वाईप युअर फेस प्रॉपरली. सो हा फर्स्ट लेअर आमचा इथे एकदम परफेक्टली झाला आहे. असेच आम्ही तीन लेअर लावून घेतो आणि मग त्याला आपण दमवर ठेवूया. जो तळलेला कांदा होता थोडा तो वरतून घालूया गार्निशिंगला. शेवटच्या लेअरला पण आपण घालणार आहोत. यू गेट डाऊन करण की त्याच्याच बरोबर हा एक इथे कोथिंबीर आणि पुदिनाची पानं थोडी घालून घेऊया. सो अशा सेम अशाच प्रकारे आम्ही इथे उरलेले दोन लेअर लावून घेतो आणि मग दम वरती चढवूया आपण. आणि इथे ना आता आपण लास्ट कलर ऍड करूया. सो इथे असं छोटासा राऊंड केलं आहे आणि त्याच्यामध्ये पहिले आम्ही ऑरेंज कलर घातला आहे. त्याच्याचबरोबर थोडं एक चमचा तूप घालूया त्याच्यामध्ये आणि इथे दुसरा कलर घालूया लगेच. इथे तिन्ही कलर आपले घालून झालेत, एक ऑरेंज, रेड आणि पिवळा घातलाय. ग्रीन माझ्याकडे नव्हता, तूप असं घालून घेऊया वरतून. एक चार चमचे घालूया कारण आपण सुरुवातीला कांदा पण तुपामध्येच परतला आहे ना व्यवस्थित, लगेच हा तळलेला कांदा, कारण का आपला आता हा इथे लास्ट लेअर आहे हा तळलेला कांदा. वाव, सुंदर दिसतात ते तीन कलर. आणि लास्ट आपलं फायनली पुन्हा एकदा कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं याच्यामध्ये. आणि इथे आमचे लेयर लावून झालेले आहेत. असं स्टोव आता ठेवूया मध्यमाच्या वरती आणि दम देऊया. आणि इथेही आमची बिर्याणी दमवरती आम्ही चढवली आहे. हा छोटूसा पाटावर वंटा ठेवला आहे वजनसाठी. सुप्रिया किती वेळ आणखीन? 10 to 15 minutes. अच्छा, सो फायनली इथे आमचे 15 मिनिटं दम देऊन झालेलं आहे आणि आपण आता इथे बिर्याणी ओपन करून बघूया. हा त्याचा सुगंध आहे ना असं नाकात घुसलाय एकदम. लुक ॲट दिस बिर्याणी, वाव अमेझिंग.
सो इथे पटकन सर्व करतो करणला आणि करण तुम्हाला सांगेल टेस्ट करून कशी झाली आहे बिर्याणी. आणि फ्रेंड्स इथे करणला ना सर्व केल्याने तुम्ही बघू शकता बिर्याणी ही व्यवस्थित सुटसुटीत मस्त एकदम एक एक दाना खुलला आहे त्याचा आणि करणला कंट्रोल होत नाही. सो करण टेस्ट अँड टेल आवर व्ह्यूअर्स टेक अ प्रॉपर बाईट. कशी झाली आहे फ्रेंड्स ही जी रेसिपी आहे ना मन झाली एकदम. कोणी पण बनवली आहे चांगली आहे. कोणी पण बनवली नाही मामीने बनवली आहे आणि जशी पण चांगली आहे मामीने बनवली असेल तर ही रेसिपी पक्का तुमच्या घरी ट्राय करा. आमच्या चॅनलला अरे 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 फर्स्ट टेक टू थ्री मोर बाईट्स नो चिकन वगैरे खाऊन बघ ना आधी. ओके ग्रेव्ही खाऊन बघ. फ्रेंड्स करण ना बिर्याणीचा एकदम क्रेझी आहे बिर्याणीसाठी तर त्याला आता जास्त बोलायला इंटरेस्ट नाही म्हणून आता घाई करतोय संपवायची. हाउ इट इज ओके नाव यू टेल आवर व्ह्यूअर्स प्लीज यू टेक ट्राय दिस रेसिपी एट योर होम. सो सबस्क्राइब आवर चॅनल लाइक आवर चॅनल एंड व्ह्यूज सेंड टू एंड शेअर आवर चॅनल. सो फ्रेंड्स प्लीज तुम्ही ही बिर्याणी नक्की घरी बनवून बघा. तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत ही रेसिपी शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन नवीन रेसिपी मिळत राहतील. सो गाईज टिल देन स्टे सेफ स्टे हेल्दी. बाय बाय.